नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो, आयएस कोड 5613 कमीत कमी 3 महिन्यातून एकदा लाईन पेट्रोलिंग करून डिफेक्ट रेक्टिफाय करायला पाहिजे, पण या ठिकाणी तसं दिसत नाही। कारण अगा खंबा पहा, पहिले किती वाकडा आहे त्याच्याशिवाय आपण पहा, आपण पहा हा या खंब्याभोवती पहा केवढा केवढं खोदकाम झालं आहे, केवढं खोदकाम झालं आहे, केवढं खोदकाम झालं आहे, आणि हे खांब पहा पहा केवढं खोदकाम झालं आहे, पहा पहा केवढं केवढं खोदकाम झालं आहे, म्हणजेच जवळजवळ 1.5 फुटाचा मुरून त्या माती याच्या दोन्ही काढलेली दिसते। मग हे फाउंडेशन मी होणार नाही तर काय? आणि असं खांबाभोवती खोदणं म्हणजे वीज मंडळाच्या किंवा इलेक्ट्रिकल नेटवर्कची छेडछाड करणं होय, आणि तो आई ॲक्टप्रमाणे गुन्हा ठरतो। हे सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी। आणि ह्या अशा गोष्टी आहेत, अशा गोष्टी महावितरणने ताबडतोब लक्षात घेऊन पेट्रोलिंग करून संबंधित लोकांना अशा खोदकामापासून मज्जाव करायला पाहिजे, नाही तर लाईनी गणाधन पडतील हो, लाईनी गणाधन पडतील, अपघात होतील, ब्रेकडाऊन होतील। हे असं काम बरोबर आहे। पेट्रोलिंग व्हायलाच पाहिजे, डिफेक्ट करायलाच पाहिजे, आणि तिथे ड्युटी ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी चुकचूक द्यावर नेटवर हजार फीट ॲज पर रेग्युलेशन नंबर 12। या ठिकाणी ते बरोबर नाही होऊन जायचं। पण किती किती मोडून खोदला आणि हा पूल अनस्टेबल होणार नाही का, वाकणार नाही का? आता पा पा हा पूल किती वाकला, पूल किती वाकला, पा 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 वाकला नाही, एवढं कंडक्टरवरसुद्धा अँगल आला, म्हणजे कंडक्टरवर टेन्शन व्हायचं पा। आणि पुढे पुढे तार किती खाली गेले, किती खाली गेले, किती खाली गेले, पहा 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 पहा। म्हणून माझी सर्व महावितरणला विनंती केली, त्यांनी रेग्युलर पेट्रोलिंग करावं आणि जे डिफेक्ट सापडतील ते फटाफट दुरुस्त केलं गेलं पाहिजे। आता या ठिकाणी ही क्लासानसुद्धा वाकडी झालेली दिसते, आणि ही क्लासान वाकडी झाली की कंडक्टरवर टेन्शन आलं, कंडक्टरवर टेन्शन आलं की त्याचे तुटण्याचे चान्सेस जास्त आणि त्याचे लाईफ कमी होणार। आणि मला वाटतं ही या ठिकाणी या टॉप 3 इन्सुलेटरवरून हा कंडक्टर चटकलेला दिसतो। पहा 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 काय कसं काम आहे माहीत नाही। पहा अरे फोटोवरून बोलतो आहे मी, आणि प्रत्यक्ष यांनी मला वाटतं पाहणी करून घ्यायला पाहिजे। आणि हे मुलं म्हणा माती म्हणा अशी तहसीलदार किंवा तलाठ्याच्या परवानगीशिवाय खोदता येत नाही असं मला वाटतं। आणि लोकल माणसाची जबाबदारी आहे त्यांना सगळ्यांना कळवणं। आणि पहा पहा कसं जमतं, काय जमतं, काही चुकत असेल तर माफ करा, पण असं वीज नेटवर्क हजारस कंडिशनमध्ये यायला नको नको। आता बाकी गोष्टी मला या फोटोमध्ये स्पष्ट दिसत नाही म्हणून बोलत नाही, पण नक्कीच या ठिकाणी दुर्लक्ष आहे, अक्षम्य दुर्लक्ष आहे। म्हणून आणखी विनंती, रेग्युलेशन नंबर 12 प्रमाणे वीज वितरण कंपनीनं त्यांचं नेटवर्क 1000 फूट झाला पाहिजे। आता इथं 1000 तयार झाला, कसा 1000 तयार झाला, पा 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 म्हणजे ही जवळजवळ 1.5 फूट मुरू म्हणा माती म्हणा खोदून झाल्यामुळे हा फाउंड हा पूल अनस्टेबल झाला, आणि इथं कॅन्टिलिवर लोड येऊन झालं, पूलवर कॅन्टिलिवर लोड येऊन झालं, पा पा पा। आणि बहुतेक या पूलला तारांनी घेऊन ठेवलेलं दिसतं, पहा पहा म्हणजे हा पूल 1000 झाला, आणि तिथे ड्युटी ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी चुकीप त्यांनी 1000 फूट म्हणून त्यावरती वाचन करणं गरजेचं आहे। आणि मला वाटतं जर 3 महिन्यातून पेट्रोलिंग उच्च करायला माहीत नाही होत असेल तर अशा गोष्टी जिथे दिसतात तर त्यावरती दुरुस्त करून द्यायला मी माझी नोंदवली। चुकलं आपलं असेल तर माफ करा, पण ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून हे बोलतो आहे। आणि हा स्वास गाड्या जिल्ह्यातील आहे भाषेत रामदास खंडाकडे रिचार्ज चीफ इंजिनियर सिटी अँड नॅशनल सेफ्टी कंपनी नंबर काइंडली सबस्क्राईब किंवा यूट्यूब व्हॉट्सअप सेफ्टी रिलेटेड। थँक्यू।
थैंक यू सबका।